ज्यांच्या जीवनामध्ये कामाच्या व्यतिरिक्त काय नाही आहे. आणि म्हणून मुंबईकरांनो, मी केवळ उत्तर मुंबई बद्दल बोलत नाही तर संपूर्ण मुंबईच्या जनतेला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की ज्या ज्यावेळी तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या उमेदवाराचं बटन दाबाल ते वोट मोदीजींना मिळेल, आणि अन्य कोणाचीही बटन दाबली तर वोट राहुल गांधींना मिळेल. आता मुंबईकरांनी ठरवायचं आहे, कारण उद्धवजींचे नेते कोण? राहुल गांधी. काँग्रेसचे नेते कोण? राहुल गांधी. आमचे नेते कोण? मोदीजी. शिंदे साहेबांचे नेते कोण? मोदीजी. अजितदादांचे नेते कोण? मोदीजी. आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदीजींचं इंजिन आहे, आणि त्याला आम्ही सगळ्या बोग्या लावल्या आहे, आणि आम्ही सगळे आपली ताकद घेऊन त्यात बसलो आहे. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. पण हे जे काही इंडी आघाडी तयार झाली आहे, या इंडी आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो, आणि त्यामुळे एक इंजिन बोरीवलीकडे नेतो तर दुसरा इंजिन दक्षिण मुंबईकडे नेतो, एक उत्तरकडे नेतो तर दुसरा पश्चिमकडे नेतो. त्यामुळे ट्रेन कुठे हलतच नाही, आणि इंजिन हे किती पॉवरफुल असलं तरी त्याच्यामध्ये बसायला फक्त ड्रायव्हरला जागा असते, बाकी अन्य कोणाला जागा नसते. आमचं असं नाही आहे, आम्ही सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो आहोत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमची ट्रेन ही मोदीजींचं इंजिन आहे. आमच्या बोग्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीला बसण्याची जागा आहे. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला घेऊन ही विकासाची ट्रेन घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि म्हणून मुंबईकरांनी विचार करायचा आहे, मोदीजींच्या ट्रेनमध्ये बसायचं का राहुल गांधींचं न चालणारं इंजिन. म्हणजे खरं इंजिन तर काल आमच्या सोबत आलं. जे मुंबईतलं चालणारं इंजिन होतं त्या इंजिननी सांगितलं की मोदीजींच्या इंजिनलाच आम्ही ताकद देणार आहोत, मोदीजींच्या पाठीशीच आम्ही आहोत. काल राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की या देशाचा विकास मोदीजी करू शकतात, आणि म्हणून त्यांनी कुठलीही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा मोदीजींना दिला. मी त्यांचे देखील आभार मानतो की देशाला काय हवंय याची नाडी राज ठाकरेंना समजली, आणि म्हणून त्यांनी निश्चितपणे जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. आता एक मजबूत गाडी आपली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आपल्याला संधी आहे, उत्तर मुंबईला रेकॉर्ड करण्याची संधी आहे. त्यामुळे आज तुम्हाला एवढीच विनंती करतो, निवडून तर तुम्ही पियुजींना आणणारच आहात, पण रेकॉर्ड मताने निवडून आणा.